लहानी बाईच्या नावानं चांगलं. नमस्कार मित्रांनो, हे बघा आज आमची मेंढर पाहून निघाला आहे. आम्ही घेऊन निघालोय इकडून चौकावरून नदी येती. त्या नदीला मिडी आपल्याला आज पाहून निघाला. तर आता बोलावली किसननी मोर मेंढर हे काय, आणि त्या साईडने तोरे पाहुण्याने पण बोलावली. खरं तर आमच्या इकडं वाडा म्हणजे मेंढर धुवायसाठीच इकडं आम्ही आलो होतो, आणि आज धुवायची ते मेंढर मस्त बाकी. त्यांनी पण बोलावली आणि किसननी पण बोलावली. आय आज दादा आय आणि किसन मी आणि तोर बावन. तर बघू काय कशा म्हणजे आज पाण्या शिरती जाय ती दोन इथं नद्या येतात, एक वावंडळ नदी आणि एक चौकाची नदी. चौकाची नदीला वर मोरबे धरण आहे आणि मग त्या नद्या इकडं खाली येऊन पाताळगंग नदीला येऊन त्या नद्या मिळतात. तर दोन्ही पण नद्या वाहता येतात. सागमाच्या वर जरा नाणी आहे, खरं तर इथं तीन ठिकाणी मेंढर धुवायची नाणी आहे. त्याच्या एका ठिकाणी आता मेंढर आम्ही धुणारे मस्त बाकी. तर कशी काय मेंढर पाण्या शिरते ती बघू आता. तर अगदी स्वच्छ आणि निर्माळ पाणी आहे. अगदी दोन्ही नद्या सागमावर आज मिंड्याला आपल्याला पाहुणे घालायच्या. तर आता बोलावतो मोर मेंढर नदीच्या आड्याला पड्याला काढायची त्या मिड्या. अगदी वाळवडाची नाणी आहे मस्त बाकी. गेली वय दंबावलं वय. सात पूज नऊ पूज सात नऊ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गुरुदत्त महाराज ओम नमः शिवाय. लहानीबाईच्या नावानं चांगली भगवंत महाराज कुळ खोबरा टाका भगवान. पोहणे घालून आता मिंड बाहेर काढली जाय. आता आम्ही दोन्ही खांड पण मिळावले तोरे पोहोचली आमची. प्रत्येक वेळेस आपण ज्या ज्या ठिकाणी मेंढर धुईल त्या ठिकाणी आपल्याला ह्यो असा देवीचा मान द्यायला लागतो, मोठ्या देवीचा किंवा साती असराचा. तर मस्त बाकी दादा भांडरा गुलाल हळद कुंकू टाकून डाळ गुळ साखर हे असा आपल्याला मान द्यायला लागतो ह्यो प्रत्येक वेळेस. तर आता दोन्ही खांड आम्ही एकत्र धुली. तर आता वेगवेगळे करून घ्यायचे आपली मेंढर. तर चालले मेळ तोडवायची त्यांची निघली खाल्लाकुल्या साईडला आमची वरलाकुल्या साईडला. तर ज्याच्या त्याच्या आलंगवाशी बोलून घ्यायला लागते तर मेंढर आपल्याला किसन बोलाव दे. आता ह्या साईडला आमची वरलाकुल्या साईडला सगळी मिक्स झाली ती म्हणजे मोठ्या मेंढरापासून तर बारक्या कोकऱ्यापर्यंत. तर सगळे आता हे ज्याच्या त्याच्यात मेंढरात जाणार आणि ओळखणार पण बरोबर अगदी.
आपला मेंढका आपण फक्त मध्ये थोडीशी फाट पाडायची, म्हणजे त्यांना लगेच कळतं की बाबा आपल्या कळपात आपण जायचं, आपल्या खंडात आपण जायचं, असं त्यांना लगेच कळतं. मेंढरा हे म्हणजे लय हुशार प्राणी आहे, हजारो मेंढरातून ते बरोबर आपल्या मेंढरात येऊ शकतं किंवा आपला मेंढका पण आणू शकतो ओळखून, असं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. हे तुम्हाला अनेक व्हिडिओमधून मी दाखवले आणि आज पण दाखवतोय. कसं काय मेंढराला पाणी गावलं द्वायला? कशा काय मिठ्या दुल्या बघा होय. ओके म्हणजे झाले ना मेंढरा गेली नानून मोर आणि मी आलोय बिराडाला. तर आता गोडी घेऊन जायचं बिराडाव आणि हाय मी आज बिराडा सांगत. तर आज वाडा पण चाललाय पुढच्या गावाला. आता न्याची ते गोडी बिराडाला बिराडा घालून जायचे मोरच्या गावाला. तर आता आणली ते गुढी इथं वाड्यापाशी. तर चालली बायांची पण उरकाची तयारी. मग काय न देऊ चालली, आधीच चेर आधी गेली ती, नंतर मागू दोन नेली. मग खरंच गुढी दोय सागर सागर पण टकूजा बांधायची तयारी की सागर पण आता वाडा जायचा म्हणल्या तो काय तयारी तिथं असतो कडी. वर बघ बा डोळ्यात गेलं ना, डोळ्यात गेलं टोकू कोराच्या. काय केलं डोळ्यात? बोट लागलं बोट बघू इकडे बघ. तर चालली जाळे जुळी हे भरून घ्याच. धर 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 शिरली बघ शिरग शिरग गहार ग गहार ग गहार ग सागर वाय जरा आडबावा. सागर गुतव हा बाण आयडिया करते तिला वाखर दात घालते. सागर हलकी सागर कस काय तू बघा आता बाणाने घेतलं लाव पडदा. अशा आयडिया पण करायला लागते कवा कोंबड्या कुत्र्याला. तर या बघा आता आयडिया बाणायची बाणाय त्याची हुशारी कोंबड्या धरायला हे करायची. होय सागर तशी काय कोंबडी गावली? तर आता पिल्ल पण जरा टनक झालते ना. पिल्ल मोठं म्हणून तर त्यांना मगाशी दाणा टाकला आणि बराबर सगळी शिरली आणि परत निघायला लागली बाहेर उड्या मारून. मग ते घेतलं लावून टोपन. बाणाने सकाळी कटळ दिली मस्त बाकी कडकडीत पडलं नाही वळली नाही आंबट वळली अजून. पण आता काय बोजा तर भरलाच पाहिजे महत्वाचा. ते तर बोजा काय भरायसारखं नाहीत म्हणजे. आता हे सगळं उली उली कटळ मध्ये आपल्या डाळदाण्याचे पिवशी असतील ना. त्यांची सागर आपल्या आहे ना मदत तुमची सागर. सागर तर लय काम करू लागतो. काय येत आहे तुला कसे कसे पिवशी येत हे आपलं कुठं साखर कुठं बुकणी कुठं मीठ म्हणजे गॅस कमी सामान आणलेलं कुठं तुरीची डाळ कुठं वाटाण हरभर काय ना असंच वाल म्हणजे आपलं धान्य कडधान्य तर ते सगळं ह्याच्यात आहे. हे बाणाने सगळं घरचे घरी बनवलेलं आहे सगळे कटळ शिवून हातावर. हा हे कोठारा म्हणाय आपला बोजाचा बीच बराचा कोठारा नाही वय त्याला बी असं उचलून एकसारखं करायचं.
आता मग ओझ पाडण्याची लक्षणं असतात. एक सारखंच होत होय लाडाय लोखंड जास्त होत असं का. अरे बाळा वजन नसतं तरी त्याला बोतलंय झालं तरी ते एक किलो भरणार ना असं आहे. आणि लोखंड एक किलो भरणार ना कापूस एवढा डोक्या एवढा म्हणलं तरी जाईल. सगळा बोजे दिसतो ना आता पुढच्या गावाला घेऊन जायचं. तर बाणा घ्याय लागले लागाम घोड्याला घालून घोड्याला लागाम घातला आणि खोगीर टाकला की चालला पुढच्या गावाला वाडा. घोड्याला खोगीर घातला की गेला वाडा पुढच्या गावाला. त्यांनी पण घोडा फाटाळा घालून घेतला तिकड घोड्याचा ब्रेक म्हणजे लागामात तशी जसा बैलाला येसन होत्यात तशी घोड्याला लागाम असतो. लगावर घोडा जरा थोडा वाकळतो बैल येसने वाकळतो असे प्रत्येकाला एक वर्म दिलेला आहे. नाही मग काय आपण मेंढरं जर पाहायचं तोंडाला असे धरले की लगेच मेंढी उभी राहणार. तर घेतला बाणाने मस्त बघी लगाम घोड्याला घालून आता दातकाला सोडून घ्यायचं आणि मग घालायचं वज घोड्याव त्याला आणते ना घालून. सागर तू काय चाललंय काय लागा सकाळी जेवला होता का नाही तू. हा सकाळी तिकट होतो ना कोरड्यास खाली असा दातकाला असतो दातकाला घोड्याला जास्त जास्त पायालाच बांधला जातो जसा बैल आपण मुरखीला किंवा येसन लावतो बैलाला तसा घोड्याला चराच्या वेळेस पायाला बांधायला लागतो ना घोडा नाट जाईल गावाचा ना घोडा. घोडा हा म्हणजे सगळ्यात पळा प्राणी एकदा बागडायला लागले हे घोडं बागडत येडे वय रा लाडा घोडं बागडत कसं काय त्यांना खेळायची सवय तरी आपल्या महिलाला एवढा बोजा भिजताना उचलाय लागतो इलाज नसतो ते एकट्याची दसा द्या इकड त्यांची पूर साळत तिकडं गावाला तिकडं त्यांच्या सासूबाई दा अशा आपल्या वडीलधारी माणसाची गावाला राहतात पोर साळावा शिकायसाठी. तर आता पाहुणीने हाक मारली होती जडजड बोजा टाकायला तर त्यांना काय गोण्या जाळे हे टाकू लागलो कारण ते एकट्याला उचलत नाही. तर घेतले आता त्यांचं पण घोड्यावर बेराड टाकून ही जाळे म्हणजे काय बांड्याची काय कांबोरणाची काय असे असते सामानाची उचलत नाही त्यांना जाळी ला टाकू लागलो. होय सागर तू का टाकू लागला रे लगेच तिकडला आमंत्रण आलं बांधायचं. आता या दोन्ही बायाला मदत करायला लागते मला बिराडा राहिलो होती काय करायचं. कारण ह्या आवाळ्याच्या नंतर एवढ्या गळ्या आवाळ्या ना तरच गोड्याला म्हणजे रुतत नाही तर कमी जर आवळा तर गोड्याच्या पाटणीला थाळ येणार त्याच्यामुळे जास्त जास्त बोजा आहे तर जास्त आवळा त्याला जेण रगी ह्या असं जास्त आवळण घालायचं. आपल्या लोकरीच्या बनवलेल्या ती वळी असते ती लग्नाच्या टायमाला गोड्यावर आपण बसतो ते काय म्हणते त्याला मला नाही माहिती काय म्हणते तू काय म्हणते वर बसतो म्हणजे तुम्हाला माहिती मी काय गोड्यावर बसली का नवर देवाच्या गोड्यावर काय बसली बाई मी नवरी पण काय काय नवऱ्या बसावते ना गोड्या बसावतात की पहिला कोण गरीबाला नवऱ्यांना काय होत तवा गोडा होता का काय होत मामाने नवर द्यावा नवरीच्या मामाने उचलून आणायचे मांडवात नाही सागर खरं तर हे काय ह्याच्यावर तर जास्त मेन हे ह्याच्यात लोकर भरलेली आहे नसती उशी सारखी मेंढराची मेंढराची लोकर भरली तर अगदी मौनीच गादीवाणी आणि मग ह्याच्यामुळं वरनं बरंच गाळायचं मग पाच सहा
मग ते गोड्याच वजन व्यवस्थित राहत नाही तर गोड्याला मग थाळी थाळ पाटणीला आपण डोक्यावर जर बोजा घेतला चुंब जर व्यवस्थित नाही ना केली तर लगेच रुतात डोक्याला तसंच आहे चित्राबद्दल सगळं गोड्यावर आता बिराड घालून घेतलं बायांनी तर आता सागरला वर गोड्यावर बसवायचं आहे तर चाललंय बांधायचं बांधून घ्यायचं सागर कडे मस्त बघे गोड्यावर बसून जातो मागच्या तळावर पुढच्या तळावर आता सागरने गोड्यावर गोड स्वार केले होय आता गोड्याला टाच मारील आन चालला गोडा नाही होय सागर कुणा जाय असं असं व्हायचे का नाण्याच्या तिकडे जाय रोज वाडा उठतो पण एक दिवस काय नाण्याचं नाव घेत नाही राहणार रोज नाण्याच्या तिकडे जायचं म्हणतो सागरला तर आता तर आता घेतली ते गुढी लादून सगळा बोजे भिजताना बायांना अगदी आकल्याने आयडिओ बसवायला लागतो कारण वज दुही साईडला सारखंच त्याचं वजन झालं पाहिजे नाही तर मग वज पडण्याची लक्षणं असतात तर सागरला बाणाने काहीतरी खाया दिलं गोड्यावर आपलं चालता चालता सागर खातो काय दिलं आज बाणाने होय नाही प्यायचं आम्हाला थोडस पाणी ठेवायचं आपलं प्यायला गोड लागताना जरा माणूस दमून जात सागरच्या गोड्यावर सुई करायला लागते पाण्या कांजेची पण सागरला काय पाण्या टायमाला पाणी खाया टायमाला खाया हे असं पुरवायच लागते नाही तर मग लय गडी रुसतो खळीला येतो तर आता निघाला वाडा पुढच्या गावाला कुत्र काय गाव नाही काय तुमच गाव तर शिरलं का त्यांचं बारक कुत्र गाव ना आमदार आता चालवायच लागतोय आमदार गोड चालत आज दोन्ही कुत्रे राहिले बिराडावर बरं नव्हतं त्याला नुसतं दूध पित नव्हता आणि त्याला हे केलं मग काय केलं गारगोट्या जरा गरम करायच्या गारगोट्या चुली मध्ये आणि मग दूध ऊन करून मग पाजायचं आणि मग थोडासा आजारी झालाय तर निघाली आता बिराड पुढच्या गावाला हा हा चला चला आम्ही येतो तुमच्या माग हा येतो येतो आम्ही तुम्ही पण चालू चालवली आज निघाला ना वाडा कुत्री बंधारा नदी मध्ये जाऊन पवली आणि निघाल ते आता बिराड गावलंय ना पाणी आणलं बाणाने येत काय करायचं पाणीच नाही इकडे एवढ्या लांब वाडा आणला बाया पाणी इकडे परवडा एकदम वाडा इकडं मोठ्या डोंगराच्या कडेला आलाय आज तर आता घेतलं गोडा बिराड खाली उतरून आणि आता परत माचुळी लावून घ्यायचं चाललंय बाणायचं बिराड माचुळी लावून घ्यायचं काम अजून पाणी कांजे आणायचंय बरस का अजून काम आहे बायांना मी बिराड आहे म्हणलं मला पण मदत करायला लागल तिकडं त्यांचं पण झालं बहुतेक बिराड माचुळी लावून
तरी प्रत्येक गावात गेलचे ना तरी असं घर बांधायला लागते, घर मोडायचं, घर परत बांधायचं, हे आमचं हजारो वर्षाची परंपरा आहे मित्रांनो। याच्यावर आपण काय पण ठेवू शकतो, पावसा पाण्याचं जरा बरं पडतं किंवा कुठं सगळं जागा सारखं असतात, काय जागा खाली चिकट्याचा असतो, मग चिकट्या लागतात, काय गदळं लागतात, मग असं काठीवर चांगलं सुरक्षित राहतं, तर याला तिकटणं असं म्हणतात। बानाने मस्त बाकी असं तिकटणं बनवून घेतलं आणि त्या गड्या गुड्या ठेवायच्या, अगदी बानाने मस्त बाकी असं तिकटणं बनवलं आणि त्याच्यावर हे बरसक सामान ठेवलं वर। आता वाज बनायला मदत करू लागतो, बिराड लावू लागतो, आता काय प्रत्येक। मित्रांनो नवीन ठिकाणी किंवा आता बनायचा संसार थाटला या, तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो। धन्यवाद।